शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या पराक्रमाच्या कथा ऐकताना अंगावर शहारे उभे नाही राहिले तर नवलच. मागच्या पिढीने शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा पुस्तकातून पाहिल्या, अनेकांनी त्या चित्रपटाच्या मालिकेच्या रूपाने पडद्यावर साकारल्या, पण सध्याच्या पिढीला महाराजांच्या किल्ल्यांची झालेली दुरावस्था, महाराजांच्या जयंतीला डीजेच्या तालावर होणारे तरुणाईचे ओंगाळवाणी प्रदर्शन आणि जातीच्या नावाखाली महाराजांच्याच केलेल्या वाटण्या पाहण्याचे दुर्दैव आले आहे. मात्र पुढील पिढीला तरी शिवाजी महाराजांचा योग्य संदेश पोहोचावा, किल्ल्यांची झालेली अवस्था याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी तफावत या लघुपटाद्वारे दिग्दर्शक समीर वंजारे, कुणाल नवले यांनी मांडला आहे. काल मान्यवरांच्या उपस्थितीत हा लघुपट फिल्म अर्काव येथे दाखवण्यात आला. हिंदू पदपातशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाला स्मरण आणि शिवरायांना अपेक्षित असलेल्या सुसंस्कृत समाज निर्माण व्हावा, आपला इतिहास तसेच या राष्ट्रनिर्मितीसाठी ज्या थोर पुरुषांचा हातभार लागलाय त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी दिलेला संदेश आणि आजचे वास्तव यातील तफावत या लघुपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न निर्मात्याने केलाय. आणि ह्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून एकदम नाजूक असा विषय हाताळलेला आहे. हा विषय सांगणं खूपच अवघड होतं, पण तुम्ही योग्य तरीके संपूर्ण सादरीकरण केलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की याची सुरुवात प्रत्येकाने आपापल्यापासून केली पाहिजे. म्हणजे आजपासून मी तरी ही सुरुवात माझ्यापासून करेन. जे जे कुणाल भाऊने आपल्याला सांगितलेलं की जे गैरप्रकार आहे ते टाळावे, त्याची सुरुवात मी माझ्यापासून करेल असं म्हणलं. सर्वात पहिलं जर सपोर्ट करायचं म्हणला तर जे आपले लहान मुलं आहेत आत्ताचे, म्हणजे आमच्या घरातले म्हणा हे म्हणा, यांना सगळ्यात पहिली शॉर्ट फिल्म दाखवून की नुसतं इतिहास चौथीच्या पुस्तकापर्यंत न ठेवता आयुष्यभरासाठी तो आपण पूर्ण एंडपर्यंत तो डोक्यामध्ये घेतला पाहिजे असं मला वाटतं. ह्या विषयात जास्तीत जास्त मला वाटतं महाराजांची पुस्तकं आहेत, त्याचं खूप वाचन केलं पाहिजे. श्रीमान योगी म्हणा, अशी बरीच काही पुस्तकं आहेत, त्याचं वाचन करून जे महाराजांनी सांगितलेले, जे महाराजांनी आचरण केलेले, ते आपल्या स्वतःमध्ये आचरण करावं असं मला वाटतं. आजच्या चौथीतल्या इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांचा जो थोर इतिहास शिकवला जातो तो तेथेच अडकून पडलाय. शिवरायांचे विचार, त्यांचे गड किल्ले, त्यांची झालेली दुरावस्था याच्याकडे समाजाचे लक्ष वेधावे या हेतूने ही निर्मिती करण्यात आली आहे. हा लघुपट सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर 2016 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फिल्म आर्काइव लॉ कॉलेज रोड येथे दुपारी 12 वाजता दाखवण्यात आला. या लघुपटाबद्दल योग्य ती दक्षता घेऊन याला भरघोस यश द्यावे अशी विनंती निर्मात्यांनी केली आहे. पिक्चर काढलाय, चांगला काढलाय. ऍक्च्युली काय लोकांना हेच कळत नाही की गडावरती जायचं आणि आपली नावं लिहायची. महाराजांनी इतिहास कशासाठी घडवला, आज 1 लाख रोडवर उतरतो, तेच 1 लाखमध्ये 1000 जरी उतरला आणि गड साफ सफाई केली सगळं केलं तरी खूप काय होऊ शकतं. चौथीमध्येच बंद झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्या शिक्षणामध्ये 5वी 6वी 12वीपर्यंत चौथीचा हा इतिहास कुठंच दिसत नाही. आणि आजकाल जे चाललेलं आहे म्हणजे पूर्वीचे जे मावळे होते ज्यांनी शिवाजी महाराजांचा रक्ताची आवती दिली, गड किल्ल्यांचे त्यांचे जिथे हे गेलं होतं. आजकालची म्हणजे आपली तरुण पिढी गडावरती जातात, कडू वगैरे पेन्सिल वगैरे स्वतःची नावं वगैरे घेतात. ॲक्च्युली चुकीचं आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघत आलेलं आहे. आणि शिवजयंती वगैरे साजरी वगैरे होते, पण कसं होतं शिवाजी महाराजांचे जे विचार आणि आदर्श जे आहेत ते जागेवरतीच राहिले. त्यांचे आदर्श आपल्या मनामध्ये जागे व्हावे आणि आपले गड वगैरे कसे व्यवस्थित राहिले. या माध्यमातून मी ह्या लघुपटाची निर्मिती केलेली आहे. तर म्हणजे सगळ्यात मोठा पाठिंबा ह्याला माझे मोठे बंधू, आमचे मित्र कांबळे वगैरे, गुरुसाहेब वगैरे यांनी, परत वैभव देशपांडे, मंदार जोशी वगैरे यांनी मला सपोर्ट भरपूर केलेला आहे की चित्रपट आपण लघुपटाच्या माध्यमातून केलं पाहिजे. संदेश म्हणजे आता कसं आहे याच्यामध्ये मी आता दाखवून दिलेलं आहे की गड वगैरे असतात, तिथे जे तरुण मुलं वगैरे फिरायला वगैरे जे जातात, तर हे गड आपले जो आहे तो महाराजांचा एक इतिहास आहे. आणि तो वास्तवामध्ये कसं आहे गडावरती जाऊन तिथे हे असं कडुली वगैरे लिहिणं, स्वतःची नावं वगैरे लिहिणं हे ॲक्च्युली बंद झालं. फिल्मच्या माध्यमातून फक्त एवढंच एक दाखवायचं मी संदेश केला आहे की नवीन पिढीने आपल्या महाराजांचे गड वगैरे जे आहेत ते व्यवस्थित ठेवले पाहिजे. आणि इथनं पुढं आपली जी नवीन पिढी निर्माण होणार आहे त्यांच्यासाठी या गडाची जी निर्मिती वगैरे महाराजांनी केली ती व्यवस्थित राहिली पाहिजे.
प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.